नमस्कार, अभिनव स्टडीज मध्ये आपले स्वागत आहे। म्हाडा भरती तसेच भूमि अभिलेख भरती 2021 साठी तसेच इतर काही परीक्षांना उपयुक्त असा मराठी विषय आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि यामध्ये आज आपण पाहणार आहोत काळ। तर यामध्ये आपण प्रश्न संच त्याचे स्पष्टीकरण तसेच आपण या ठिकाणी काळ या विषयी माहिती देखील घेणार आहोत। तर यामध्ये आम्ही प्रश्न संच घेतलेला आहे, यामध्ये तुम्हाला त्याची परीक्षा द्यावायची आहे आणि या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण कोणाला पडतात हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा। प्रश्नांची उत्तरे देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तसेच तुम्हाला किती आवृत्ती करायची आहे या विषयावर हे देखील तुम्हाला यावरून कळेलच। तर चला सुरू करूयात। तर आपण पाहणार आहोत काळ। तर सर्वप्रथम आपण व्याख्याने सुरू करूयात। क्रियावरून क्रिया केव्हा घडते याचा जेव्हा बोध होतो त्यास काळ असे म्हणतात। तर काळाचे काही प्रकार आहेत ते आपण पाहूयात। वर्तमान काळ, आज घडतो म्हणजे क्रिया आत्ता घडते आहे हे कळते तेव्हा तो वर्तमान काळ असतो। भूतकाळ म्हणजे कालविषयी आपण जेव्हा बोलतो म्हणजे क्रिया पूर्वी घडलेली असते तेव्हा तो भूतकाळ असतो। आणि भविष्यकाळ म्हणजे परवा, क्रिया पुढे घडेल असे जेव्हा असते तेव्हा तो भविष्यकाळ असतो। तर या तिन्ही काळांचे काही प्रकार पडतात ते आपण पाहूयात। तर यामध्ये साधा काळ असतो, चालू काळ असतो, त्यालाच अपूर्ण काळ देखील म्हणतात, पूर्ण काळ आहे, पूर्ण चालू काळ आहे, याला रीतिकाळ देखील म्हणतो आपण। तर आपण पाहूयात आता वर्तमान काळ जे की आज घडते आहे। तर याचे काही चार प्रकार आहेत, यामध्ये आपण पाहूयात। साधा वर्तमान काळ, वाक्याच्या शेवटी जेव्हा तो, ती, ते, तास हे लागते तेव्हा तो साधा वर्तमान काळ असतो। चालू वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ हा कसा असतो, तर वाक्याच्या शेवटी त आहे हे वाक्य त्या ठिकाणी असते। त्यानंतर पूर्ण वर्तमान काळ असतो, त्यामध्ये ल आहे वाक्याच्या शेवटी आणि पूर्ण चालू रीती वर्तमान काळामध्ये त आलेला आहे हे वाक्याच्या शेवटी लागतं। या ठिकाणी मी तुम्हाला जे दाखवलेलं आहे ते यासाठी दाखवलेलं आहे की तुम्हाला काळ हा चटकन ओळखता यावा, यासाठी मी शॉर्टमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे। तर या वाक्यावरून देखील तुम्ही पटकन काळ ओळखू शकता की हा कुठला आहे। त्यामुळे पाठ करताना तो, ती, ते, तास, त आहे, ल आहे, त आलेला आहे अशा पद्धतीने आपण पाठ करावे, म्हणजे तुम्हाला वर्तमान काळाचे चारही प्रकार या ठिकाणी लक्षात राहतील आणि तुम्हाला उत्तर लिहिण्यासाठी लवकरात लवकर तुम्हाला उत्तर शोधायला यातून मदत होईल। यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी या ठिकाणी ट्रिक सांगितलेली आहे। तर आता उदाहरणासहित आपण एक पाहूयात। तर आता साधा वर्तमान काळामध्ये तो, ती, ते, तास, तर या ठिकाणी आता मी तुम्हाला एक उदाहरण दाखवते। मी त्याला ओळखते हे पहा, या ठिकाणी शेवटी वाक्याच्या शेवटी ते लागलेलं आहे, या ठिकाणी ते, तो, ती, तास लागेल तेव्हा तो साधा वर्तमान काळ असेल। त्यानंतर आता आपण पाहूयात चालू वर्तमान काळ, त्यालाच अपूर्ण वर्तमान काळ आपण असं म्हणतो। मग या ठिकाणी पहा त आहे, मग या ठिकाणी मी उदाहरण देते तुम्हाला आता। मी त्याला ओळखत आहे, ओळखत आहे, हो की नाही, त आहे, ठीक आहे। त्यानंतर पाहूयात पूर्ण वर्तमान काळ। हे पहा, पूर्ण वर्तमान काळामध्ये ल, ले, ल आणि आहे। तर आता हे पहा उदाहरण, मी त्याला ओळखले आहे, हे पहा या ठिकाणी ले आहे, हो की नाही। त्यानंतर पहा पूर्ण चालू वर्तमान काळ, त्यालाच रीती वर्तमान काळ देखील आपण म्हणतो। तर आपलं वाक्य कसं आहे, त आलेला आहे वाक्याच्या शेवटी। तर हे पाहि, मी त्याला ओळखत आलेली आहे अशा पद्धतीने या ठिकाणी मी तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगितलेली आहे, जे की साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि पूर्ण चालू वर्तमान काळ, ज्याला आपण रीती वर्तमान काळ म्हणतो, हे कशा पद्धतीने एकदम छोट्या टर्ममध्ये तुम्हाला ओळखता येईल यासाठी तुम्ही हे अभ्यासा, ठीक आहे। त्यानंतर आपण पाहूयात आता भूतकाळ। भूतकाळामध्ये आता उद्या घडलेली घटना आपल्याला पाहिजे, हो की नाही। मग आता त्याच्यामध्ये देखील चार प्रकार आहेत, तर ते साधा भूतकाळ आपण पाहूया आता। याच्यामध्ये साधा भूतकाळामध्ये ला, ले, ला, लास, ल, र, न, उ अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला वाक्याच्या शेवटी येतील। त्यानंतर चालू भूतकाळ, अपूर्ण भूतकाळामध्ये काय येईल, त होता,
प्राप्त होता येईल. त्यानंतर पूर्ण भूतकाळामध्ये काय ल होता, त्यानंतर पूर्ण चालू भूतकाळ रीती भूतकाळामध्ये त आलेला होता. हे पा वर्तमान काळामध्ये या ठिकाणी आहे 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 अशा पद्धतीने होतं. भूतकाळामध्ये वाक्याच्या शेवटी होता 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 आहे. हे पा साध्या वर्तमान काळामध्ये होतं त तो ते तास, या ठिकाणी साध्या भूतकाळामध्ये ला ले ला लास, हो की नाही. तर आता आपण उदाहरण घेऊयात. साधा भूतकाळ ला ले लास ल र न ऊ हे वाक्याच्या शेवटी येणारे आहेत आणि यामध्ये आपण एक वाक्य घेऊयात. मी त्याला ओळखले, ले या ठिकाणी आलेले, हो की नाही. यातलं म्हणजे हा साधा भूतकाळ आहे. चालू भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ त होता. मी त्याला ओळखत होते त होते होता. पूर्ण भूतकाळ ल होता. या ठिकाणी पहा, मी त्याला ओळखले होते. इथे ल होते ल होता, या ठिकाणी पूर्ण भूतकाळ आपल्याला ओळखता येईल. त्यानंतर पूर्ण चालू भूतकाळ रीती भूतकाळामध्ये त आलेला होता. या ठिकाणी उदाहरण पहा, मी त्याला ओळखत आलेली होते किंवा होता. त आलेला आहे, त आलेला होता होते, हे या ठिकाणी भूतकाळाचे उदाहरण आहेत. तर आता भूतकाळ समजताना कसं आपण शॉर्ट ट्रिक यूज करायची. ला ले लास त होता, ल होता त आलेला होता. वर्तमान काळामध्ये त ते तास, त आहे, ल आहे, त आलेला आहे. आणि या ठिकाणी ला ले लास र न उ त होता, ल होता आणि त आलेला होता. तर आता आपण पाहूयात भविष्यकाळ. तर भविष्यकाळामधले देखील आपण चार प्रकार पाहूयात. तर यामध्ये साधा भविष्यकाळ असेल, त्यामध्ये वाक्याच्या शेवटी असेल असेल असेल. त्यानंतर चालू भविष्यकाळ असेल, त्यामध्ये वाक्याच्या शेवटी त असेल. पूर्ण भविष्यकाळामध्ये ल असेल. आणि पूर्ण चालू भविष्यकाळ रीती भविष्यकाळ यामध्ये असेल त आलेला असेल. तर हे पहा, आता आपण या ठिकाणी तीनही काळ पाहूयात. तर साधा वर्तमान काळ असेल तेव्हा त तो ते तास. साधा भूतकाळ असेल तेव्हा ल ला ले र न उ. त्यानंतर साधा भविष्यकाळ असेल तेव्हा असेल असेल. त्यानंतर आता पाहूयात आपण चालू वर्तमान काळ. चालू वर्तमान काळामध्ये काय असेल, त आहे. चालू भूतकाळामध्ये काय असेल, त होता. आणि चालू भविष्यकाळामध्ये काय असेल, त असेल. त्यानंतर आता पाहूयात आपण पूर्ण वर्तमान काळ. तर पूर्ण वर्तमान काळामध्ये काय असेल, त आहे. त्यानंतर पाहूयात आपण पूर्ण वर्तमान काळ, त्यामध्ये काय असेल, ल आहे. पूर्ण भूतकाळ यामध्ये असेल ल होता. पूर्ण भविष्यकाळ ल असेल. त्यानंतर पूर्ण चालू वर्तमान काळ रीती वर्तमान काळ यामध्ये काय असेल, त आलेला आहे. पूर्ण चालू भूतकाळामध्ये काय असेल, त आलेला होता. आणि या ठिकाणी पूर्ण चालू भविष्यकाळामध्ये त आलेला असेल. या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. तर आता आपण भविष्यकाळाची उदाहरणं पाहूयात. साधा भविष्यकाळ असेल असेल, यामध्ये मी त्याला ओळखेन, हे पा या ठिकाणी ओळखेन. त्यानंतर चालू भविष्यकाळ, यालाच अपूर्ण भविष्यकाळ असे म्हणतो आपण, त असेल. मी त्याला ओळखत असेल, हे पा या ठिकाणी त असेल. पूर्ण भविष्यकाळ ल असेल, यामध्ये मी त्याला ओळखले असेल. पूर्ण चालू भविष्यकाळ रीती भविष्यकाळामध्ये त आलेला असेल.
याचं उदाहरण आपण घेऊयात, मी त्याला ओळखत आलेली असेल। चला मग आता आपण सुरू करूयात एक छोट्याशा परीक्षेला, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमची आवृत्ती या ठिकाणी किती झालेली आहे। तर ही प्रश्न सर्व आम्ही घेतलेली आहे, ती वारंवार काही परीक्षेला आलेली प्रश्न आहेत आणि त्याचा आपण या ठिकाणी आता सराव करूयात। तर सुरू करूयात। प्रश्न पहिला, उद्देश वर्तमान काळाचे उदाहरण ओळखा। या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत आणि तुमची वेळ सुरू होत आहे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला उत्तर पाठवण्याची। तर या ठिकाणी तुमचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी। हे पहा, या ठिकाणी उद्देश वर्तमान काळ आपल्याला विचारलेला आहे। भविष्यात केल्या जाणाऱ्या क्रियेसाठी हा काळ आपण या ठिकाणी वापरतो, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी आपला बरोबर आहे। सुधा निबंध लिहिणार आहे। तर हे काय आहे, उद्देश वर्तमान काळाचं उदाहरण आहे। त्यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहूया। मी प्रेम करीत राहीन या रीती भूतकाळी वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप असलेला पर्याय ओळखा। आणि आता कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर टाईप करण्याची वेळ सुरू झाली आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी आपला बरोबर आहे। मी प्रेम करीत असेन, हे पहा या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे। रीती भूतकाळी वाक्याचे आपल्याला या ठिकाणी काय करायला सांगितलेलं आहे, अपूर्ण भविष्यकाळ विचारलेला आहे। तर पहा या ठिकाणी अपूर्ण भविष्यकाळ आपल्याला विचारलेला आहे आणि त असेन या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर आहे, अपूर्ण भविष्यकाळ। त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूयात। धातूंना प्रत्यय लागून जे साधित शब्द तयार होतात त्यांना काय म्हणतात। तर हे पहा या ठिकाणी आता तुमची वेळ सुरू होत आहे, लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला उत्तर पाठवा। तर या ठिकाणी आपलं उत्तर आहे कृदंते। धातूला प्रत्यय जोडून पूर्ण क्रियादर्शक शब्द तयार झाल्यास तो क्रियापद असतो आणि जर अपूर्ण क्रियादर्शक शब्द तयार झाल्यास तो धातुसाधित असतो, म्हणून त्याला कृदंत देखील आपण म्हणतो। त्यानंतर पाहूयात, मी चेंडू खेळतो या वाक्याचा काळ ओळखा। आणि या ठिकाणी तुमची वेळ सुरू झाली आहे। तर या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक आहे बी, साधा वर्तमान काळ। तर नक्कीच साधा वर्तमान काळ म्हटलं की तो ती ते तास, या ठिकाणी साधा वर्तमान काळ होईल। त्यानंतर आता पुढचा प्रश्न पाहूयात। मी पत्र वाचतो या साधा वर्तमान काळ असलेल्या वाक्याचे आपल्याला या ठिकाणी रीती भूतकाळात रूपांतर कसे होईल विचारलेलं आहे। आणि आता तुमची वेळ सुरू झाली आहे कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाठवण्याची। तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मी पत्र वाचत असे। हे पहा या ठिकाणी असे, असू, जाई अशी रचना असणारे क्रियापद हे रीती भूतकाळ आपल्याला या ठिकाणी दर्शवत असते। त्यानंतरचा प्रश्न पाहूयात। प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे मेथीचे लाडू खात असे या वाक्यात काळ ओळखण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायातून योग्य तो पर्याय निवडा। तर या ठिकाणी वेळ तुम्हाला दिलेली आहे कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाठवण्याची। आणि या ठिकाणी तुमचा पर्याय बरोबर आहे रीती वर्तमान काळ। त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूयात। श्यामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा।
तर या ठिकाणी आता कमेंट बॉक्स मध्ये उत्तर पाठवण्याची तुमची वेळ चालू आहे। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी आपला बरोबर आहे, रीती भविष्यकाळ। त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूयात आता, बाळ दररोज शाळेत जातो या वाक्याचा अपूर्ण भूतकाळ करा। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी तुमचा बरोबर आहे, बाळ दररोज शाळेत जात होता। त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूया, पुढील वाक्याचा काळ ओळखा। सुमन झाडाला पाणी घालत होती आणि वेळ तुमची सुरू झाली आहे। या ठिकाणी पर्याय क्रमांक डी आपला बरोबर आहे, अपूर्ण भूतकाळ। त्यानंतरचा प्रश्न पाहूयात, परीक्षेत नापास झालास की मार बसलाच म्हणून समज, या वाक्यातील काळ ओळखा आणि या ठिकाणी वेळ तुमची सुरू झाली आहे। या ठिकाणी पर्याय क्रमांक ए तुमचा बरोबर आहे, अपूर्ण भविष्यकाळ। त्यानंतर आता पाहूयात आपण, आहे या क्रियापदाचे भविष्यकाळातील रूप कोणते होईल। तर भविष्यकाळातील आपल्याला विचारलं आहे, म्हणजे या ठिकाणी आता वेळ तुमची सुरू झाली आहे। पर्याय क्रमांक आहे आपला सी, असेल। जगी सर्व सुखी असा कोण आहे, या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणता ते सांगा आणि तुमची वेळ सुरू झाली आहे। लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये उत्तर पाठवा। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आपला बरोबर आहे, वर्तमान काळ। हे वाक्य सदा सर्व काळ सर्व समाजाला लागू पडणारे आहे, म्हणून हे वाक्य आपल्याला या ठिकाणी साध्या वर्तमान काळाचे आहे। त्यानंतरचा प्रश्न पाहूयात आपण, दिवसभर पावसाची रिपरिप चालूच आहे, या वाक्यातील काळ कोणता, काळ ओळखा। तर आता वेळ सुरू झाली आहे। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी आपला बरोबर आहे, वर्तमान काळ। त्यानंतरचा प्रश्न आहे, सूर्य पूर्वेला उगवेल याचं आपल्याला या ठिकाणी रीती वर्तमान काळ करायचं आहे आणि तुमची वेळ सुरू झाली आहे। लवकरात लवकर कमेंट बॉक्स मध्ये उत्तर पाठवण्याची। आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक बी तुमचा बरोबर आहे, सूर्य पूर्वेला उगवत असतो। तर हे रीती वर्तमान काळाचं उदाहरण आहे। त्यानंतर आता आपण पाहूया दुसरा प्रश्न, खालील वाक्याचा काळ ओळखा। तर या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे, सोमवारी काय तो निर्णय कळेल, या ठिकाणी आपल्याला वाक्य दिलेलं आहे आणि वेळ सुरू झाली आहे। तर या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे, भविष्यकाळ। त्यानंतरचा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे, पुढील काळाला अनुसरून समर्पक वाक्य चार पर्यायातून निवडा। आणि या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे वाक्य पूर्ण भूतकाळाचं आणि वेळ तुमची सुरू झाली आहे।
तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी आपला बरोबर आहे. मी निबंध लिहिला होता. या ठिकाणी आपल्याला पूर्ण भूतकाळ विचारलेला आहे. ला ल होता. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो, आमचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.